सारी चल नाचूया. आता कशा असा राग हातर रंगाचा डाग खिच्या साडीला सर्फ लावून धुऊन टाक धुऊन रंग बरसे रंग बरसे. येस, आज होळी आहे आणि मी माझी होळी खास करण्यासाठी आले तुमच्या सगळ्या लाडक्या मालिकेच्या टीम बरोबर, कुकी गँग बरोबर. हॅलो, हॅपी होळी. मी लावू तुम्हाला कलर, खूप इच्छा होती खरं तर मला आता तुमच्या ड्यू परमिशन ऑफ आर डिरेक्टर ईपी आणि कॉस्ट्युम डिझायनर आणि मेकअप आर्टिस्ट. मला मगाशीच तुम्ही भरले तुमच्या ड्रेसला काय केलास तर बघ म्हणून. बरं, मला सांगा यावर्षी काय मालिकेत कशी असणार आहे होळी? खास आहेच आहे, कारण मानसी वहिनी घरी आली आहे आणि मगाशी तू म्हणालीस तसं मागच्या वर्षी होळीला बाहेरून एक बाळकृष्ण घरी आला होता, पण यावर्षी बाळकृष्ण घरातच आहे आमच्या, त्यामुळे स्पेशल आहे. बाळाचा खरं तर काय म्हणू, पहिला सण नाही, संक्रांतीला बाळ होतं, वरुण होता, पण तरी एक सेलिब्रेशन सेलिब्रेशन असं तो बघितलं, कारण तो थोडा मोठा झाला नव्हती जरा आमची. हा, म्हणजे सगळ्यांचं मिळून सेलिब्रेशन बाळ आल्यावरती पहिलं, आणि वरुणही थोडा मोठा झालाय त्याच्यामुळे त्याला काहीतरी करू शकतो. पण अग्नी म्हणजे जी वरुणचं कॅरेक्टर करते, आम्ही आधी तिला असं पकडायचो, आता तिला असं पकडायला लागतं, त्याच्यामुळे असं असं वाढत चाललंय. सो तिच्याबरोबर मजा येणार आहे. एकंदरीत कानिटकरांच्या घरातली कुठलाही सण मजा येणारच. आता माझ्याकडे काही होळीचे प्रश्न आहेत, त्याची उत्तरं तुम्हाला द्यायचे आहेत. पण होळी हे असं ज्याला उत्तर येईल त्याने ते होळी हे म्हणायचं आणि उत्तर द्यायचं. बजर टाईप. हा, चालेल, मला चालणार आहे. बर, पहिला प्रश्न आहे, होळी कब आहे होळी हा डायलॉग कोणत्या मूवीतला आहे? मी आधी ओरडले शोले. रंग बरसे विगे चुनरवाली हे गाणं कोणत्या सिलसिला कोणत्या? मला वाटलं अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन रेखा. होळीचे चार गाणी. होळी हे होळी के दिन दिल मिल जाते है. हा, आणि स्टेप पण चालेल मला. रंग बरसे भिगे चुनरी वाली रंग बरसे आला होळीचा सण लई भारी चल नाचूया. आता कशा असा राग हातर रंगाचा डाग खिच्या साडीला सर्फ लावून धुऊन टाक धुऊन टाक. हे गाणं कन्फर्म चेतनला माहित नाही. चेतनच्या चेहऱ्याचं माहिती माहिती मला माहिती नाही. हे नाही, त्याच्या आधीच्या गाण्यावर केलं होतं परफॉर्म, पण एकाच फिल्म मधलं गाणं रितेश देशमुखचं. देव म्हणता नाही येणार मला, फक्त साडीला सर्फ लावून धुऊन टाक एवढं, बाकी लिरिक्स नाहीयेत मला. बरं, पुढच्या होळीचे असे दोन गाणी आणि त्याच्या हुक स्टेप्स विथ हुक स्टेप. होळी आणि कशाचा राग हातर रंगाचा डागीच्या साडीला सर्फ लावून धुऊन टाक धुऊन टॅण. म्युझिक तू स्टेप केली आहेस, तू हुक स्टेप नाही स्टेप होती ना. बरं, ओरिसा मध्ये कोण म्हणजे कोणत्या नावाने होळी ओळखली जाते? ओरिसा उरिशा सॉरी सॉरी नाही, डोल पौर्णिमा म्हणतात त्याला. डोल पौर्णिमा, डोल पौर्णिमा. मराठी घरात किंवा महाराष्ट्रीयन घरात होळीच्या दिवशी हमखास केला जाणारा गोड पदार्थ? पुरणपोळी. बरं, पुरणपोळीची रेसिपी. एक मिनिट, आपल्याला माहितीच असेल आपण करतो ही पुरणपोळीची रेसिपी. आपण अत्यंत सोपी
खायची कशी नाही करायची कशी. अरे यार मी खायची कशी ते सांगणार होतो. नाही करायची कशी अंदाजे सांगतो कशी होईल ते काय माहीत नाही मला, पण मी आईला ते मैदा चाळून द्यायचो तेवढं मला आठवतं. ते त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे पुरणाचं यंत्र असायला हवं आहे ते. आधी घेऊन या मग बोलू आपण. ठीक आहे चल, मैदा घ्यायचा, मैदा, डाळ घ्यायची पुरणासाठीची, ही आपली नाही चणा चणा डाळ ती घ्यायची, ती उकडवायची शिजवायची, उकडवायची शिजवायची, ती शिजवून घेतली की ती पुरणाचा यंत्रात टाकायची आणि असं खूप वेळ करा हाताला गोळे येईपर्यंत ते करायचं आणि दोन्ही बायस भूतील असा प्रयत्न करायचा. तर ते झालं की मग खाली येणारं ते सगळं असं काढायचं. ते तुमचं पुरण आहे लक्षात घ्या. त्यात तुम्हाला गुळ किंवा साखर या दोन्ही गोष्टी टाकायच्या, एकत्र नाही टाकायच्या दोन्ही. मग येऊ नका माझ्याकडे मग खूप गोड झालं वगैरे असं नका. तर तेवढंच टाकायचं. ते झाल्यानंतर आता आपल्याला मैदा जो आहे त्या मैद्याची पोळी करायची. पण लगेच थांबा अजून आहे बाकी. तर हां तर ती मैद्याची पोळी आहे त्यावर हा पुरणाचा गोळा टाकायचा. पोळीवर गोळा आला की अजून एक पोळी त्यावर टाकायची आणि मग हे लाटायची 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 आणि नाही कसं येणार असं कसं येणार तुम्ही बघा ना त्याच्याकडे सगळं मी बघा याला अर्थ नाही. बरं मला सांग अप्पू खाणारच तू ही अशी गेलेली पोळी बाकी आहे कमॉन. अरे डिटेलिंग कुठे आहे तुमचं. त्यानंतर ती तव्यावर टाकायची किंवा खापर असेल तुमच्याकडे खापर. अरे सगळ्या गोष्टी मी सांगितल्या तुम्ही करणार काय. तर ती भाजायची आणि बाप खूप वेळ झाला मग पलटायची आणि मग ती जराशी खरपूस झाली की त्यावर मस्त असं तुपाची धार आणि मग ती खायची. आता ते पण मीच सांगायचं याला अर्थ नाही चुकली आहे अदरवाईज व्यवस्थित आठवते मला. वेलची वेलची हो एक सेकंड डाळ शिजवली ना की ती गुळ घालून ते अजून पूर्ण शिजवायचं मग ते पुरण यंत्रात टाकायचं आणि मग त्याचं पुरण करायचं. हा ते उलट होत. मी त्यावेळेस आई मला मी टीव्ही बघायला जायचो ना तेव्हा तेव्हा मी मिस करायचं. मला काय माहित मी बघतो यायचो आणि घर 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 एक जे काही सारवा सारव केलेली पुरणपोळी ती ती ठीक आहे. मैदा आणि कणिक मिक्स केली जाते आणि मैदा आणि कणिक मिक्स केली जाते आणि त्याचा गोळा पुरणपोळी रुमाली ती तूच खा. ठीक आहे खाशील अप्पू ही अशी पुरणपोळी घरी आणली तर सेट वर तर खाल का आणू तर दे आधी म्हणालाय जशी तशी त्यांनी बनवून आणून दे मग आम्ही खाणार. नाशिकहून आणली तर चांगली आहे मी आई बनवते ना आई नाही तू त्या चवीवरून लक्षात घ्या ते मी की आईने बनवली तुम्हाला कळेल. तुम्हाला जायचं मला माहिती. एक शेवटचा 2 मिनिटं छान कलर प्लेट आहे हातात तर मला पटकन सांगा यातला कोणता कलर कोणत्या कुकी गँग मधल्या कुठल्या मेंबरला द्या. हे तर आमचे विठू बाबा आहेत. विठू बाबा एव्हरग्रीन त्यांच्या कपड्यांपासून तर त्यांच्या पर्सनॅलिटी पर्यंत सगळ्या गोष्टी एव्हरग्रीन. राजन काकांना पण हा कुकी आहे. हा नीला निळा अमेय दादा आहे. सुमी पण आहे ब्लू कारण ते दोघं तसे असे खूप गुणी बाळ कानेटकरांची अशी हे वाटतात. पण कुकी गँगमध्ये कधी असं ते काय किडे करतील ना सांगता येत नाही. पिंक हे कानेटकरांच्या प्रत्येक कपलसाठी आहे त्यांच्या प्रेमाचा रंग. आणि येल्लो मी असेल मला आवडतो येल्लो कलर. येल्लो कॅन बी अपूर्व आहे. हळदीचा रंग हर चीज का मरम ते आमच्या घरामध्ये अप्पूच आहे ऍक्च्युली. हर चीज का मरम हा मारा अपूर्व आहे. असं वाटतं इंटरव्ह्यूचे आता शेवट करूया एका छानशा गाण्याने. एक छानसं गाणं होऊन जाय काय पण बोलशील काय पण बोलशील काय पण बोलशील कसं काय पण बोलशील गाणं गायचं आहे. एवढं गाणं सांगितलं की तिने म्हटलं की त्याच्यात एकत्र जे रंग बरसी रंग बरसी. ठीक आहे
रंगबरसे ओके रंग बरसे होली है। हैप्पी होली। हैप्पी होली। मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा।